मुस्लिम धर्मगुरु मौलाना कलीम सिद्दीकी यांच्या अटकेच्या निषेधार्थ तसेच मौलाना यांना लवकरात लवकर सोडण्यात यावे या मागणीसाठी गंगापूर येथील जमियत ए उलेमा हिंदच्या वतीनं निदर्शनासह घोषणा देत धरणे आंदोलन करण्यात आलं असून गंगापूर तहसील कार्यालयाच्या तहसीलदारांना निवेदन देखील देण्यात आलंय. इस्लाम धर्माचे प्रसिद्ध धर्मगुरु मौलाना कलीम सिद्दीकी हे मेरठ येथे एका कार्यक्रमासाठी आले असता उत्तर प्रदेश सरकारने त्यांना अटक केली होती. या प्रकरणी मौलाना कलीम सिद्दीकी यांच्या विरोधात कोणतेही सबळ पुरावे नसल्याचे तसेच त्यांच्या बळजबरीने उत्तर प्रदेश सरकार ATSला हाताशी धरून खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचे काम करत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. उत्तर प्रदेश सरकार जातीयवादी मानसिकता ठेवून समाजामध्ये तेढ निर्माण करून विष पेरण्याचे काम करत असून मौलाना कलीम सिद्दीकी यांना झालेल्या अटकेचा निषेध जमायत ए उलमा हिंदच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय. या आंदोलनवेळी अमीर मौलाना मोबीन, जमायत ए उलमा हिंदचे गंगापूर तालुका अध्यक्ष मौलाना युसुफ यांच्यासह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. इब्राहिम शेख, MCN News, गंगापूर.